नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशीचक्रातल्या आठव्या म्हणजे वृश्चिक राशीच्या ऑगस्ट 2024 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. हे राशी भविष्य आपण नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र राशीनुसार माहिती करून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही. कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य विसरून चालणार नाही. परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित अनुभवायला मिळतातच. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस, तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी आध्यात्मिक उपाय कोणता करायचा व्हिडिओच्या शेवटच्या भागात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मंडळी, गुरुग्रहाचं राशी परिवर्तन 1 मे 2024 पासून 14 मे 2025 पर्यंत राशीच्या 7व्या घरातून सुरू झालेलं आहे गोचर भ्रमण. कुंडलीमधलं 7वं घर केंद्रस्थान असून याला विवाहस्थान म्हणून सुद्धा ओळखतात. काय असणार आहेत या गुरुग्रहाची शुभ किंवा अशुभ फळं संपूर्ण वर्षभरासाठी मे 25 पर्यंत. तसेच शनिग्रह 29 जूनपासून झाला आहे वक्री आणि राहणार आहे 138 दिवसांसाठी म्हणजे 15 नोव्हेंबरपर्यंत वक्री. त्याचे काय असणारे परिणाम आपल्या राशीसाठी या दोन्ही व्हिडिओंची लिंक ना खाली दिलेले, अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा. कारण त्याच्यामुळे आपण नियोजन करायला खूप सुंदर प्रयत्न करू शकाल. चला तर मग आजच्या भागामध्ये माहिती करून घेऊया ऑगस्ट महिना आपल्या राशीला काय बरं नक्की सांगतो आहे. वृश्चिक राशीची मंडळी ही नेहमी गूढशास्त्र, अध्यात्म, शिक्षक, प्राध्यापक, वैद्यकीय क्षेत्र, हो मेडिकल सायन्स, संरक्षण खातं, मिलिटरी विभाग, संशोधन विभाग, रिसर्च, केमिकल, R&D, लॅबोरेटरी रिसर्च, अग्निशामक दल, पोलीस खातं, युनियन लीडर अशा क्षेत्रामध्ये तर असतातच, परंतु राजकीय नेते, राजकीय क्षेत्र, अग्निसंबंधित कार्य अशा कार्यक्षेत्राशी सुद्धा ही मंडळी काम करताना दिसतात आणि अगदी यशस्वीपणे कार्यरत असतात. तर बऱ्याच ठिकाणी वरिष्ठ पदावर सुद्धा नियुक्त असतात. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा या राशीच्या मंडळींचा दबदबा अतिशय विशेष असतो. यांचा म्हणजे नेहमीच उच्च पदभार सांभाळण्याची जी काही संधी असते ती मिळताना यांना दिसते, कारण ती बौद्धिक कुवत यांच्यामध्ये पुरेपूर असते. अर्थात तेवढेच त्यांचे विरोधक सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये असतात आणि आजूबाजूला दबा धरून बसलेले असतात. हे सगळं इथं सांगण्याचं कारण काय, तर या महिन्यात वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ ग्रह गुरुग्रहाच्या युतीमधून गोचर भ्रमण करणार आहे 26 ऑगस्टपर्यंत कुंडलीच्या अतिमहत्त्वाच्या स्थानातून म्हणजे कुंडलीच्या 7व्या घरातून. 7वं घर हे कुंडलीचं केंद्रस्थान म्हणजे अतिबलिष्ठ स्थान. तर गुरुग्रह हा आपल्या राशीच्या पंचम या शुभस्थानाचा अधिपती ग्रह आहेच, त्यामुळे ही 7व्या घरातील गुरु आणि मंगळ ग्रहांची शुभयुती आपल्या नैसर्गिक गुणवत्तेला अजून जास्त प्रभावी बनवायला कारणीभूत राहणार आहे या महिन्यामध्ये. आणि म्हणूनच मगाशी उल्लेख केलेल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याची ही ग्रहस्थिती आपल्याला उत्तम रीतीने यशस्वी होण्यासाठी मदतगार ठरणारी राहणार आहे, तेव्हा अवश्य प्रयत्न करा. आणि म्हणूनच एखाद्या मोठ्या कार्याची सुरुवात करण्यासाठी हा संपूर्ण ऑगस्ट महिना आपल्यासाठी असणार आहे अत्यंत खास, याचा अवश्य लाभ करून घ्या. केंद्रस्थानातील हा मंगळ आणि गुरु शुभयोग महालक्ष्मी राजयोग तयार करत आहे, ज्यामुळे यश, धनधान्य संपन्नता, अधिकाराची प्राप्ती, इच्छापूर्ती, विविध मार्गाने होणारे लाभ, नवीन कार्यांची सुरुवात अशा शुभ परिणामांचा अनुभव या महिन्यामध्ये आपल्या राशीच्या जातकांना म्हणजे स्त्री पुरुष दोघांनाही मिळताना दिसणार आहे. तर चतुर्थ स्थानातील वक्री शनी आपल्या पराक्रमाची धार अजून वाढवायला मदत करेल, त्यामुळे शनीच्या पनवतीचा जोर काहीसा कमी झालेला दिसून येईल या महिन्यात. आणि म्हणूनच आपल्या महत्त्वाच्या कामाच्या पूर्ततेसाठी अवश्य या महिन्यात आपण मेहनत घेणं अपेक्षित आहे. कारण शुभ ग्रहयोगांचा लाभ घ्यायचा असेल तर योग्य मेहनतीला पर्याय नाही. या महिन्यातील शनी, मंगळ, गुरु या ग्रहांचा शुभयोग जागेचे प्रश्न सोडवायला सुद्धा मदत करेल. जमीन जुमला, शेती यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी लाभाचा राहणार आहे. तसेच या संदर्भातले कोर्टकचेरीची कामं करण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न वाढवू शकता. आपल्या बाजूने शुभ आणि अनुकूल परिस्थिती कोर्टाची, कायद्याची निर्माण झालेली आहे. आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करण्यासाठी अवश्य पुढाकार या काळात घेणं आपल्या कार्याच्या दृष्टीने फायद्याचं राहील. अवश्य विचार करू शकता, पुढाकार घेऊ शकता. शुक्र, बुध आणि रवी या तिन्ही ग्रहांची साथ या महिन्यामध्ये भाग्य, लाभ आणि कर्म या स्थानातून आपल्याला मिळत राहणार आहे, ज्यामुळे
मौल्यवान वस्तूंची खरेदी, सोन्यामधली गुंतवणूक, भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदीचे शुभ योग निर्माण झालेले आहेत, याचा अवश्य लाभ करून घ्या. या ग्रहयोगांचा लाभ नोकरदार मंडळींनासुद्धा उत्तम राहणार आहे. त्यामुळे जी मंडळी नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी आपल्या प्रयत्नांचा जोर मात्र वाढवणं आवश्यक आहे. कामातला उत्साह, वेग, कमालीचा वाढून कामाच्या संदर्भात आपला नावलौकिक प्रसिद्धीसुद्धा या काळात आपल्या बाजूने आणि आपल्या बाबतीत मिळताना दिसेल. बिघडलेले नातेसंबंध, बिघडलेले आरोग्य, बिघडलेले आर्थिक नियोजन, पैशाचा अभाव, मनासारख्या न घडणाऱ्या घटना, या सगळ्या गोष्टींमध्ये या महिन्यामध्ये आपण जर व्यवस्थित योग्य मेहनत घेत आहे तर यश मिळवून द्यायला मदत होईल. आपल्या कामामध्ये, आपल्या आखलेल्या नियोजनामध्ये मनासारखं यश मिळवून देणारा हा महिना आपल्या बाजूने उभा आहे. आपलं कर्तृत्व सिद्ध व्हायला आणि विविध माध्यमातून मदत मिळायला या महिन्यातला हा कालखंड शुभ राहील. मंगळ ग्रहाचा शुभ प्रभाव आपल्याला आपल्या भावंडांचं सहकार्य मिळण्यासाठी सुद्धा आपल्या बाजूने अनुकूल राहत आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा महिना उच्च शिक्षणाची योग्य दिशा निवडण्यासाठी, विद्याभ्यासातले यश परिपूर्णपणे मिळवण्यासाठी, उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी शुभ आहे, अनुकूल आहे. विशेष करून जे विद्यार्थी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कायदा, अकाउंटिंग, बँकिंग, फायनान्स, बिझनेस मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट, रोबोटिक आणि स्पेस इंजिनिअरिंग अशा क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहेत किंवा घेण्याच्या विचारात आहेत किंवा या क्षेत्राकडे येण्याच्या विचारात आहेत, त्यांच्यासाठी हा कालखंड उत्तम राहील. मंगळ ग्रहाची दृष्टी प्रथम स्थानावर पडत असल्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कमालीचा आत्मविश्वाससुद्धा वाढलेला दिसेल. परंतु आपल्या द्वितीय स्थानावरसुद्धा मंगळाची दृष्टी पडत आहे, त्यावेळेला मात्र आपल्याला आपल्या बोलण्यावर जरा संयम राखणं आवश्यक राहणार आहे. आपल्या बोलण्यातला कठोरपणा थोडा सांभाळावा लागणार आहे. आरोग्याचा विचार केला तर या महिन्यामध्ये उष्णतेचे आजार, पित्ताचे त्रास, ब्लड प्रेशर यावरती जरा जास्त लक्ष द्यायचं आहे. मंगळ ग्रह हा शस्त्रक्रियेचा ग्रह असल्यामुळे या काळामध्ये शरीरावर कोणतीही काहीही कारणास्तव शस्त्रक्रिया करायची अशी मेडिकल गरज जर निर्माण झाली तर अवश्य आपण तो निर्णय घेऊ शकता, घाबरू नका. गुरु आणि मंगळ ग्रहांची युती यशस्वी शस्त्रक्रियेसाठी आपल्याला अनुकूल आणि शुभ आहे. या शनीच्या वक्री होण्यामुळे घराच्या खरेदी विक्री संदर्भात काही अडचणी सुरू असतील तर त्या दूर होऊन घराच्या खरेदी विक्रीची कामं या कालखंडात पुढे सरकणार आहेत, त्या दृष्टीने अवश्य प्रयत्न वाढवा. तर नवीन घरामध्ये जाण्याचे, गृहप्रवेश करण्याचे योग या काळात संभवतात. नातेसंबंध सुधारण्याची संधी, नवीन आर्थिक सामाजिक संबंध जुळून येण्याची संधी या काळामध्ये खूप सुंदर पद्धतीने जुळून येईल. शुक्रग्रहाचं गोचरभ्रमण 24 ऑगस्टपर्यंत दशमस्थानातून म्हणजे कर्मस्थानातून आणि त्यानंतर लाभस्थानातून सुरू राहणार असल्यामुळे व्यावसायिक मंडळींना व्यवसायातील भांडवलाचा प्रश्न सुटायला मदत होईल. व्यवसायातून आर्थिक लाभसुद्धा वाढताना दिसतील. जुनी रखडलेली उधारी आणि उसनवारी यांच्या वसुलीला यश मिळेल. या महिन्यामध्ये व्यवसायाच्या वाढीसाठी किंवा इतर कुठल्याही कामासाठी बँक लोन घेणार असल्यास अवश्य प्रयत्न वाढवा. कर्ज मिळण्याच्या संदर्भातले प्रश्न मागी लागण्याच्या दृष्टीने ग्रहयोग सुंदर आहेत. दशमस्थान हे सुद्धा कुंडलीचं केंद्रस्थान आहे. तर गुरु ग्रह मंगळ ग्रहाबरोबर सातव्या घरात म्हणजे केंद्रस्थानात उपस्थित आहे. असे दिग्गज तीन ग्रह जेव्हा केंद्रस्थानातून भ्रमण करतात तेव्हा आर्थिक यश, कार्यातील यश, विद्याभ्यासातील यश मिळण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. मात्र यासाठी योग्य मेहनत, मार्गदर्शन आणि नियोजनाची तेवढीच नितांत गरज असते हे मात्र कृपया विसरू नका. त्या मंडळी आपल्या टार्गेटवर पूर्ण लक्ष घ्या, लक्ष ठेवा आणि वाढवा आपल्या कामाचा आवाका. मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो, नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला आहे चांगलं आणि परिपूर्ण यश, यामध्ये कुंडलीशास्त्र, ज्योतिषशास्त्र कशी मदत करतं याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधी प्रकाशित झालेले आहेत, त्यांची लिंक मुद्दाम खाली दिलेले, अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा. तसेच आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल, आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर आपण व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे मार्गदर्शन यामध्ये केलं जातं याची आधी अवश्य माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. कुंडली मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे देशातून किंवा अगदी परदेशातून इतर आमच्या क्लायंट्सप्रमाणे आपण सहज मार्गदर्शन घेऊ शकता. आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163.
शेअर मार्केटचा आपल्या राशीला या महिन्यात विचार केला तर बँकिंग, फायनान्स, पॉवर, इलेक्ट्रॉनिक, फार्मा, आय टी, केमिकल, इंजिनिअरिंग हे सेक्टर विशेष फायदा मिळवून देणारे राहतील. तर जी मंडळी इंट्राडे ट्रेडिंग करतायत त्यांच्यासाठी हा महिना लाभाचा आहे. 26 ऑगस्ट नंतर मात्र थोडंसं ट्रेडिंग करताना घाई करू नका, पूर्ण अभ्यास करा आणि मगच ट्रेडिंग करा. नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला महिना लाभाचा आहे. विशेष करून आपल्या मुलांच्या आणि जोडीदाराच्या नावाने नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला हा महिना उत्तम राहील. तर मंडळी, ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या ऑगस्ट महिन्यातली स्थिती, परिस्थिती आणि परिणाम. आपण मंडळी राशी भविष्य चंद्राचं, म्हणजे मासिक राशी भविष्य पाहताय, अशा वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्त्वाचं असतं. चंद्राचं गोचर भ्रमण महिन्याभरामध्ये सगळ्या 12 राशीतून 12 घरातून होत असतं. असं हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीला 6वं, 8वं आणि 12वं असतं तेव्हा या दिवसांमध्ये फार काळजी घ्यावी लागते आपल्या आरोग्याची, आपल्या कार्याची आणि आपण करत असलेल्या महत्त्वपूर्ण नियोजनाची. या महिन्यामध्ये चंद्राचं असं गोचर भ्रमण आपल्या राशीला 6वं, 8वं आणि 12वं राहणार आहे. ते म्हणजे 1, 2, 11, 12, 24, 25, 28, 29 ऑगस्ट या दिवशी. त्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे व्यवहार करत असाल तर पूर्णपणे सावधानता ठेवा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या. चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये राहणार आहे 3 ते 10, 13 ते 23, 26, 27, 30, 31 या तारखांना. त्यामुळे काही महत्त्वाची आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची आहे, महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहे, काही महत्त्वाचे डॉक्युमेंट सिग्नेचर्स करायचे असतील तर अवश्य या तारखांचा आपण वापर करू शकता. मंडळी, काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक मुद्दाम नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली दिली जाते, डिस्क्रिप्शनमध्ये अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा. या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरवे नमः एक माळ अवश्य पठणात ठेवा. तो गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय वाचनामध्ये ठेवा. महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 3 पाठ नित्य उपासनामध्ये सुरू ठेवा. तर मंडळी, ही होती आपल्या राशीचक्रातल्या 8व्या वृश्चिक राशीची ऑगस्ट महिन्यातली मासिक राशी भविष्याची माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 2 पुस्तकं प्रकाशित केलीत. विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करा. तुम्हाला पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार 151 रुपये फोनपे करून मागवू शकता. तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष, विविध शिवपिंड, ग्रहांची यंत्र, विविध रुद्राक्ष, विविध विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, दक्षिणावर्ती शंख, लक्ष्मी कवडी, सुदर्शन यंत्र ही सुद्धा मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा, परिपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर आपली त्या संदर्भातली ऑर्डर बुक करा. तर मंडळी, असा आहे ऑगस्ट महिना. आपल्या वृश्चिक राशीला आनंदाचा जावो, भरभराटीचा जावो, आपल्या सुखसंपन्नतेचा जावो. भगवंताच्या चरणी हीच प्रार्थना करूया. विश्रांती घेऊया. कळावे लोभ असावा. धन्यवाद.